शरद पवार साहेब सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करतात आहे. त्यांचं जीवन हे सहानुभूतीवरच आता आधारित आहे. राजकीय जीवनसुद्धा सहानुभूतीच्या आधारावरती जगत आहेत. खरं तर नवनीत राणा या अपक्ष निवडून आल्या आहेत. पवारसाहेबाच्या घडीवर नव्हत्या त्या काळामध्ये. त्यामुळे त्यांच्यावर हक्क गाजवणे पवारसाहेबांना शोभत नाही. उलट पवारसाहेबाच्या जवळचे घडीवरचे माणसं निघून गेलेत. पवारसाहेबांचे आमदार खासदार निघून गेलेत. आणि त्यामुळं पवारसाहेबांनी स्वतःला आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे की आमचे माणसं का सोडून चालले, आमचे लोक का सोडून चालले. त्यामुळं नवनीत राणावर ते हक्क दाखवत आहेत आणि सहानुभूती मिळवण्यात अमरावतीत प्रयत्न करत आहेत. नवनीत राणा कधीही घडीवर नव्हत्या, त्या अपक्ष आल्या होत्या, त्या अपक्षाच्या ताकदीने आल्या होत्या. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.